नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मी तुम्हाला सेट एग्जाम स्मॉलेस्ट चेंजेस जे आहेत त्या विषयावरती आपला हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल अपडेट नाहीये। हे जे अपडेट आहेत हे पब्लिक इन्फॉर्मेशन वरतून मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी देत आहे। हे जे आहेत अपडेट रिझल्ट बद्दल आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला बघूया अपडेट काय आहे विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट एग्जाम क्वालिफाय झाले त्या सर्वांचं अभिनंदन। त्याचबरोबर जे काही विद्यार्थी थोड्याफार मार्कावून राहिले आहेत त्यांच्यासाठी आपण नेक्स्ट सांगणार आहोत, बट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट अपडेट बघणार आहोत। तर मला विद्यार्थी मित्रांनो, एक XYZ विद्यार्थी जो आहेत त्यांनी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केला, म्हणजे ॲक्च्युली हे 2 पर्सन आहे, त्यांनी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केला। त्यांचा जर आपण जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रिझल्टचे मार्क जे आहेत पेपर फर्स्ट आणि या ठिकाणी पेपर सेकंड या पद्धतीनं मार्क आपला रिझल्ट जो आहे पब्लिश होत असतो, ओके, किंवा पब्लिश आपला रिझल्ट झालेला आहे। तर या ठिकाणी छोटीशी अपडेट अशी आहे की त्या विद्यार्थ्याला जर आपण पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं तर आधी 56 मार्क होते आणि पेपर सेकंड जर बघितलं तर त्या विद्यार्थ्याला पेपर सेकंडमध्ये हे जवळपास 74 मार्क्स होते विद्यार्थी मित्रांनो। बट त्यांनी काय केलं आहे की आज संध्याकाळी म्हणजे इव्हिनिंगला रिझल्ट जो आहे चेक केला तर त्या रिझल्टमध्ये त्याचे जे मार्क जे आहेत ते चेंज झालेले आहेत। पेपर फर्स्टचे जे काही मार्क आहे ते ॲज इट इज राहिले आहे विद्यार्थी मित्रांनो, बट या ठिकाणी पेपर सेकंडचे जे मार्क जे आहेत तर अपडेट होऊन विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर ते जे मार्क जे आहेत अपडेट होऊन आता जे मार्क आहे त्याचे 84 मार्क्स या ठिकाणी काय झालेले आहेत अपडेट झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की जर तुम्ही जर कट ऑफच्या फारच निअरेस्ट असाल, एकदम जवळ असाल, 2 मार्क, 4 मार्क, 2 मार्क्स, 4 मार्क्स और मे बी लेस और इन्क्रीज असेल, तुमचं मार्क जे असेल जवळ असेल, तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे रिझल्ट काय आहे परत एकदा बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो परत एकदा चेक करून बघा विद्यार्थी मित्रांनो। आणि चेक केल्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस वाटले तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही माझ्याबरोबर काय करू शकता, शेअर करू शकता, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना या रिझल्ट मध्ये काय होणार आहे त्यांचे डाऊट्स असेल किंवा क्वेरीज असेल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो हे ऑफिशियल अपडेट नाहीये, हे पब्लिक अपडेट आहे आणि हा जस्ट व्हिडिओ जो आहे इन्फॉर्मेशनसाठी बनवलेला आहे, याचा आणि आपल्या सेट एक्झामचा आपल्याला काही घेणं देणं नाहीये। तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर तुम्ही जे आहात तर या ठिकाणी बघा तुमचा जो रिझल्ट आहेत तो काय आहे लागलेला आहेत आणि तुम्ही जर सेट एक्झामचं जर प्रिपरेशन करत असाल आणि तुमचा स्कोर हा खूप कमी पर्सेंटेजनी राहिला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण सेट पेपर जो आहेत तो पेपर वन कोर्स, थोडक्यात क्रॅश कोर्स म्हणा आणि फुल कोर्स म्हणा, या ठिकाणी घेऊन आलेला आहे। त्या कोर्सची डिटेल्स जर आपण बघितली तर तुम्हाला या सेट पेपर वनच्या कोर्समध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी भेटणार आहेत। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर यामध्ये नोट्स या ठिकाणी भेटणार आहे आणि टेस्ट सिरीज या ठिकाणी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे काही आपलं नेट सेट एग्जाम बघा, नेट सेट एग्जाम या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला जे काही सर्व कंटेंट जे आहेत अवेलेबल आहे आणि त्याची लिंक आणि व्हॉट्सॲप ग्रुप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करून तो कोर्स आहेत पेड आहे तुम्ही ॲक्सेस करू शकता। त्याचबरोबर त्या ॲपमध्ये मोस्ट फ्री ऑफ कंटेंट पण काही अपलोड केलेले आहे, तेच तुम्हाला डेमो लेक्चर्स असेल किंवा डेमो असेल। जर तुम्ही सेट पेपर वनच्या क्रॅश कोर्ससाठी इंटरेस्टेड असाल आणि याची व्हॅलिडिटी जर म्हटलं
तर व्हॅलिडिटी याची जी आहे ती नेक्स्ट सेट एक्झाम, नेक्स्ट जी काही सेट एक्झाम जी आहे ती होईपर्यंत याची व्हॅलिडिटी तुम्हाला ते कोर्स ॲक्सिस असणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जर खूपच कमी मार्कावर तुमचा रिझल्ट राहत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1000-1200 रुपये खर्च करून क्रॅश कोर्स किंवा आपला कोर्स घेण्यासाठी काही अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर आपले मार्क मिनिमम जे आहेत तुम्ही सगळे जे आहात, मी चॅलेंज देऊन सांगतो की आपण कंटेंट या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे की तुम्ही सगळे 50 पुढेच असाल, ॲटलीस्ट 60 तरी पुढे असाल. ओके, तर हे जे आहेत ही इम्पॉर्टंट अपडेट्स आहे. याचा तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप, यूट्यूब लिंक्स आणि ॲप्लिकेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर रेफर प्रोग्रॅम पण आहे ॲपमध्ये, तुम्ही जर मित्राला रेफर केलं तर तुम्हाला बोनस पॉईंट जे आहे, बोनस पॉईंट जे आहेत 50 बोनस पॉइंट या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला कोर्स परचेस जर केला तर तुम्ही 50 रुपये एका रेफर्स प्रमाणे हा जो कोर्स आहे तो वाचू शकता. तुम्ही 5 जणांना रेफर केलं तर 5 जणांचे तुमचे 250 रुपीज या ठिकाणी रेफर बोनस पॉइंटनी तुम्ही फी काय होऊ शकते तुमची कमी होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं पब्लिक अपडेट. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा सेटचा रिझल्ट परत एकदा चेक करून बघावा. ओके, तर काही चेंजेस असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, आपण सगळे मिळून डिस्कस करून त्यावरती काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग.